प्रकरण क्रमांक 4 आपण मागच्या लेक्चरला सुरू केला होता. आपण मागच्या लेक्चरला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 यानुसार ज्या काही तरतुदी आहेत आणि त्यामध्ये ज्या काही सभासदांच्या अटी होत्या, सभासद कोणकोणते असतात किंवा ते कोण असायला हवेत ते आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. त्यांच्या अटी ज्या होत्या त्या आपण आजच्या लेक्चरला सभासदांचे प्रकार पाहणार आहोत. यामध्ये सहकारी संस्थेमध्ये जे सभासदत्व प्राप्त होते त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे. यामध्ये पहिला आहे सामान्य सभासद, दुसरा आहे सहकारी सभासद, तिसरा प्रकार आहे सहानुभूती सभासद आणि चौथा प्रकार आहे नाममात्र सभासद. अशा प्रकारे सभासदांचे 4 प्रकार आहेत. यामध्ये आपण पहिला अ सामान्य सभासद म्हणजे काय ते पाहणार आहोत. आता सामान्य सभासद म्हणजे काय, हे जे काही सभासद असतात यांनी संस्थेचे भाग किंवा त्यालाच आपण शेअर्स असं म्हणतो त्यांनी खरेदी केलेले असतात आणि म्हणून संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे सभासदांचे हक्क त्यांना प्राप्त होतात. आता हक्कामध्ये काय काय हक्क त्यांना प्राप्त होतात, तर उदाहरणार्थ वार्षिक सभेला उपस्थित राहणे किंवा मतदान करणे, हिशोबाच्या प्रती मिळवणे, हे सर्व सामान्य सभासदांचे हक्क आहेत किंवा त्यांचं ते कर्तव्य आहे की त्यांनी मतदान केलं पाहिजे किंवा वार्षिक सभेला उपस्थित राहिलं पाहिजे, हिशोबाच्या प्रती मिळवल्या पाहिजे. अशा प्रकारे जो काही पहिला प्रकार आहे तो म्हणजे सामान्य सभासद. दुसरा आहे सहकारी सभासद. आता सहकारी सभासद म्हणजे कोण, की जो काही सहकारी संस्थेचा भाग शेअर्स दाखवल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की त्यावरती एकापेक्षा अनेक व्यक्तींची नावे असतात. आता यामध्ये कोण कोण असतं, समजा की वडील असतात, मुलगा असतो, बायको असते, अशा या परिस्थितीमध्ये किंवा असे जर नावं असतील तर यामध्ये आपण तो दाखला दाखवल्यानंतर जे प्रथम नाव राहतं तो ती व्यक्ती त्या संस्थेचा सभासद मानले जाते किंवा ती व्यक्ती त्या संस्थेचा सभासद असते. आणि मग नियमाप्रमाणे सर्व काही जे काही हक्क आहे सभासदांचे ते त्या प्रथम नाव व्यक्तीला प्राप्त होतात. आणि मग त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त जे काही इतरांची नावं आहेत, मग मुलगा असेल, बायको असेल, जे काही इतर नावे आहेत त्यांना आपण सहकारी सभासद असं म्हणतो. यामध्ये सामान्य सभासद हा महत्त्वाचा आहे आणि त्या व्यतिरिक्त जर जो दुसरा तिसरे जे नावं आहेत त्यांना आपण सहकारी सभासद असं म्हणतो. यामध्ये जर समजा दोन्ही सभासद जर सभेला हजर असतील सामान्य आणि सहकारी, तर फक्त जो काही सामान्य सभासद आहे त्यालाच फक्त मतदानाचा अधिकार राहतो. आणि जर सभासद जो काही सामान्य आहे तो जर गैरहजर असेल तर मग त्याच्यानंतर जो काही सहकारी सभासद आहे या सहकारी सभासदाला सर्व अधिकार प्राप्त होतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे सहानुभूती सभासद. आता यामध्ये जो कलम कायदा सांगितलेला आहे त्याप्रमाणे जी व्यक्ती सहकारी संस्थेविषयी सहानुभूती बाळगते त्या व्यक्तीला सहकारी संस्था सहानुभूती सभासद म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकते. यामध्ये संस्थेला फायदा मिळवून देते अशा व्यक्तीला आपण संस्थेमध्ये सभासद म्हणून घेऊ शकतो. आता यामध्ये फायदा असेल किंवा जी काही सहानुभूती असेल अशा व्यक्तींना सहानुभूती सभासद असे म्हणतात. मग उदाहरणार्थ आपण कोण सांगू शकतो, उदाहरणार्थ जसं की आमदार आहेत, खासदार आहेत, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, हे जे काही व्यक्ती असतात यांच्याकडनं फायदाही होतो आणि त्यांना त्या संस्थेविषयी आपुलकी देखील असते आणि म्हणून अशा व्यक्तींना आपण सहानुभूती सभासद म्हणतो. परंतु यामध्ये ही जी काही व्यक्ती राहते हे व्यवस्थापक मंडळाला जे काही सल्ला आहे मार्गदर्शन करू शकतात, सल्ला देऊ शकतात, परंतु त्यांना व्यवस्थापन मंडळामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जात नाही किंवा ते त्यामध्ये व्यवस्थापनामध्ये भाग घेऊ शकत नाही. किंवा जरी त्यांनी म्हणते त्या ठिकाणी भाग खरेदी केले नसल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभांश देखील मिळत नाही. जसे की समजा सामान्य सभासद आहे, सामान्य सभासद हा नियमाप्रमाणे त्या ठिकाणी शेअर्स खरेदी करून सभासद होतो आणि म्हणून जो काही संस्थेचा लाभांश असतो त्या लाभांशच्या पोटी काही रक्कम त्याला मिळते. आणि मग अशा प्रकारे जो काही सहानुभूती सभासद आहे हा सभासद आहे परंतु त्यांनी काय केलेलं नाही, भाग खरेदी केलेले नाही आहेत, त्यांनी शेअर्स खरेदी केलेले नाही आहेत, फक्त एक आपुलकी म्हणून त्या ठिकाणी त्यांना ते सभासदत्व दिलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारचा लाभांश मिळत नाही.
त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रकार आहे नाममात्र सभासद। आता यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा ज्या काही सहकारी संस्था आहेत, वेगवेगळ्या पतपुरवठा सहकारी संस्था आहेत, काही व्यक्तीकडून अल्प किंवा नाममात्र फी घेऊन त्यांना संस्थेचे नाममात्र सभासदत्व देते। आता यामध्ये ही सुद्धा व्यक्ती सहानुभूती सभासदांप्रमाणेच असते की नाममात्र सभासदांचा जो काही समाजातील दर्जा आहे तो चांगला असल्याने त्या व्यक्ती इतर संस्थेच्या किंवा जे काही संस्था आहे त्यांचं सभासदत्व घेऊ शकते किंवा त्यांना ते सभासदत्व मिळू शकतं। आणि यामुळे समजा जो काही फायदा आहे संस्थेला फायदा वाढतो किंवा या व्यक्तीमुळे संस्थेला फायदा होतो, त्यामुळे ही व्यक्ती किंवा संस्था त्यांना नाममात्र सभासद म्हणून घेऊ शकते। आता यामध्ये बऱ्याच वेळा अनेक व्यापारी किंवा उद्योग संस्थांना सभासदत्व दिले जाते आणि हे जे काही यामुळे काय होतं की जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार आहे हे विशिष्ट आपल्याला संस्थेबरोबर करता येणं शक्य होतं त्यांना सभासदत्व दिल्या कारणानं। त्यानंतर ते जर आहेत ते जर नाममात्र सभासद झाले विशिष्ट संस्था किंवा ती व्यक्ती, तर त्यांच्यामधील जो काही वाद आहे तो वाद आपल्याला सहकारी न्यायामार्फत मिटवणे शक्य होते। त्यानंतर आपण मग असेच पाहिलं की जे काही नाममात्र किंवा सहानुभूती सभासद आहे त्यांना नफ्यामध्ये किंवा लाभांशमध्ये कुठल्याही प्रकारचा लाभांश किंवा हिस्सा मिळत नाही। त्यानंतर फक्त त्यांना सामान्य सभासद जे आहे त्यांचे इतकेच अधिकार त्यांना अजिबात सुद्धा मिळत नाही, ते फक्त नाममात्र किंवा सहानुभूती सभासद आहेत। म्हणजे जसे की समजा मतदान करणे अशा प्रकारचे अधिकार त्यांना मिळत नाही, त्यांना कार्यकारी समितीचे सभासद देखील होता येत नाही। तर अशा प्रकारे एकूण चार प्रकार आहेत सभासदांचे, सामान्य, सहकारी, सहानुभूती आणि नाममात्र। ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात।